आणि त्याच गृहिणी किचनमध्ये सर्व मैत्रिणीचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ जर माझा बघत असाल आणि कोणी जर माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम आपण बेसन भिजवून घेऊ, त्यामध्ये चवीला मीठ आणि थोडी हळद आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला भिजवायचं आणि याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं। ही फुलकोबी छान पाण्याने धुवून घ्यायची आणि याचे असे छोटे छोटे देठ करू, याला किसणीने किसायचं। मग या बाउलमध्ये फुलकोबी टाकायची, ही आपण किसून घेतलेली आहे। त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, धनिया पावडर, तिखट 1 चम्मच, हळद, आमसूल पावडर। आमसूल पावडर जर नसली ना तर आपण लिंबू पण टाकू शकतो। आलं लसूण पेस्ट आणि यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा टाकायचा आहे। बटाटा असा बारीक करून टाकायचा, साधारण 2 बटाटे घेतले आहे मी। आणि याला सर्व हाताने छान मिक्स करायचं आणि चवीला मीठ। हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे तप्पे असे वडे बांधून घ्यायचे। लहान मोठे कसे मध्यम आकाराचे आपण असे याचे आकार देऊ शकतो। बघा आपले असे सर्व बांधून झालेले आहे। तोपर्यंत आपण तेल गरम होईपर्यंत आपण हिरवी मिरचीची चटणी तयार करून घेऊ। त्यासाठी आपल्याला 1 मिरची, मिरची आपल्या आवडीनुसार, सांबार आणि थोडा खोबरं किस आणि चवीला मीठ आणि यामध्ये थोडं दही आणि थोडे दाळिया, याला बारीक करून घ्यायचं। आपली चटणी पण तयार झालेली आहे। आता या बेसनमध्ये आपल्याला थोडा बेकिंग सोडा टाकायचा आणि थोडं किंचित पाणी आणि याला छान फेटायचं। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण ह्या बेसनामध्ये बुडवू, यामध्ये सोडायचं। एक साईडने झालेलं आहे, आता याला पलटून टाकायचं। फुलकोबीचे आलूगोंडे छान झालेले आहे। नुसत्या बटाट्याचे आपण तर नेहमीच करतो, परंतु हे नवीन पद्धतीचे नक्की करून बघा। गोबीचे आलू बंडे तयार झालेले आहे आणि हे नक्की तुम्ही करून बघा। आपण आलूचे खातो, परंतु यामध्ये थोडं आपण जर फुलकोबीचे जर टाकले किंवा बाकी जर टाकले तर त्याचे पण आणि आलूबंडे होतात। आणि तुम्हाला जर माझी डिश आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब जर कोणी केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनची बेल दाबा आणि मस्त खा, मस्त करा, आनंदी रहा।